मी अक्षर स्वागत करतो आपल्या ऑनलाईन गुरुजी मराठी युट्यूब चॅनलवरती निश्चितच मी आपल्यासाठी नवनवीन गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज सुद्धा घेऊन आलो एक ज्वलंत विषय आणि आज खूप आपल्या काळाला गरज आहे अशा विषयाची तो विषय आहे व्यसनमुक्ती एक काळाची गरज निश्चितच व्यसनमुक्ती ही झालीच पाहिजे आहे आणि शंभर टक्के का होईना आपण त्याचा प्रयत्न करूया सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करूया तर एक पाऊल मी त्या दिशेने पुढे करतोय तर निश्चित मला असं आहे की तुम्ही मला सपोर्ट कराल या व्हिडिओला सपोर्ट कराल लाईक कराल जास्तीत जास्त शेअर कराल व्हिडिओला जेणेकरून थोडासा का होईना आपल्याकडून व्यसनमुक्ती होण्यासाठी हातभार लागला गेला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे तर निश्चितच आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण असेच मुद्दे मी पुढच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा उचलणार आहे तर निश्चितच चला आजच्या व्हिडिओला वेळ वाया न घालवता सुरुवात कुऱ्यात व्यसनमुक्ती एक काळाची गरज व्यसन अशी एक गोष्ट आहे की ज्यामुळे आपले सारे जीवन नष्ट होते व्यसनाधीन व्यक्ती त्याच्या परिवारासोबत समाजावर सुद्धा ओझं बनून जातो दारू सिगारेट गुटखा गांजा ब्राऊन शुगर अशा अनेक से पदार्थांचे सेवन करून लोक व्यसन करतात जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे दारू पिऊन गाडी चालवताना अपघात करतात नशा करून घरात पत्नीला मारणं हे खूप ठिकाणी पाहायला मिळते एका सर्वेनुसार गरिबी रेषेखालील सदतीस टक्के लोक व्यसनाधीन झाले आहेत ज्या घरात मुलांना दोन वेळेचं जेवणही मिळत नाही त्या घरातला कर्ता पुरुष कमावलेल्या पैशांचा बराचसा भाग दारू विकत घेण्यास संपवत आहे व अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे कामाचा व्याप व एकटेपणा दूर करण्यासाठी अनेक तरुणही व्यसनाधीन झाले आहेत अनेक वेळा निव्वळ शॉप म्हणून व्यसन केले जाते पण कालांतराने हा व्यसन आयुष्याचा अविभाज्य भाग बनतो काही वेळा तर शाळकरी मुलेसुद्धा धूम्रपान करताना आढळून येतात हे कुठेतरी थांबलेच पाहिजे व्यसन करणाऱ्या व्यक्तींकडून अनेक वेळा गंभीर गुन्हे देखील घडतात अनेक वेळा अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी त्यांच्याकडून चोरी दरोडे असे अपराधसुद्धा घडतात आजची तरुण पिढी जर अशीच व्यसनाच्या आहारी जात राहिली तर देशाची प्रगती होणे खूपच कठीण होईल त्यामुळे व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे व्यसनमुक्त देशासाठी सरकारकडूनही अनेक उपक्रम राबवले जातात या उपक्रमांबरोबर गरज आहे ती तरुण पिढीची मानसिकता बदलण्याची येणाऱ्या ताणतणावाला योग्यरित्या यो हाताळता यावं यासाठी आजच्या तरुण पिढीला सक्षम केले पाहिजे व्यसनमुक्त समाजासाठी आपण सर्वांनीच पाऊल उचललं पाहिजे दारू सिगारेट तंबाखू अशा गोष्टींना ठामपणे नाही म्हटलं पाहिजे समाजात कुणीही व्यसन करत असेल तर त्याला व्यसनाचे तोटे समजावून व्यसनमुक्त होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे व्यसनमुक्त जीवन हेच खरंच सुंदर जीवन आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मला अशी आशा आहे की जास्तीत जास्त लोकांवर या व्हिडिओचा परिणाम होईल आणि व्यसनापासून ते दूर राहतील तर निश्चितच व्हिडिओ आपल्याला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला धन्यवाद